निप्पाणी येथे शासकीय कार्यालयातील मिळणारी प्रमाणपत्रे मोफत उपलब्ध करून देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिक्कोडी तालुका अध्यक्ष जावेद खाजी यांची माहिती. निप्पाणी तालुका निर्मितीमुळे अनेक महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालय येथे निर्माण झालेली आहेत. यामुळे अनेकांना शासकीय कामासाठी, विविध सरकारी सुविधा मिळवण्यासाठी, याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय कामासाठी शासकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ही प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेची एजंटकडून लूट होत असते. एखादे प्रमाणपत्र काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. यासाठी ही प्रमाणपत्रे मोफत दिली जातील अशी माहिती माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिक्कोडी तालुका अध्यक्ष जावेद खाजी यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना, गोरगरीब जनतेला त्यांच्या कामासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बॉर्डर सर्टिफिकेट, रेसिडेन्शियल डोमिशियल व सर्व प्रकारच्या पेन्शन इत्यादी कागदपत्रे ज्या व्यक्तींना लागणार आहेत अशा व्यक्तींना मोफत काढून देणार असल्याचे सांगितले. याचा लाभ निप्पाणीसह परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिक्कोडी तालुका अध्यक्ष जावेद खाजी यांच्याकडून करण्यात आले आहे. कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ब्लॅक मनी द्यायची गरज नाही आहे. आणि आपलं जे भी असेल तुम्ही आपल्याशी संपर्क साधा, आम्ही निश्चित ते काम करून देऊ. ठीक आहे, एवढंच मी बोलतो. आणि भाषणपेक्षा काम महत्त्वाचं आहे. लोक अजूनपर्यंत एवढं भाषण ऐकून ऐकून म्हातारे झालीत लोक. या पुढे फक्त कामाची गरज आहे, त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करा. आणि ह्या पुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपण सर्व जनतेला आपण जे होईल आपल्या हातून, जे होईल आपल्या हातून ते आपण करू शकतो. यावेळी नजीर शेख व अलीम हुसेन शेख यांनीही माध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. आणि आमचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे जावेद काजी, राष्ट्रवादी निप्पाणी तालुका अध्यक्ष जावेद काजी यांच्यातर्फे आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेट दिली. प्रवीण कांडे साहेब आता हे नवीन, त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या निप्पाणीमध्ये आल्यामध्ये. व इथं निप्पाणीमध्ये एक चांगले काम करून देण्याचं त्यांनी गवाही दिली. आणि कुठल्याही जर गव्हर्नमेंटच्या स्कीमा असतील या काही असतील तर आम्ही तुम्हाला ताबडतोब करून देण्याची त्यांनी गवाही दिलेली आहे. आणि ह्या स्कीमांबद्दल आम्ही आज असं ठरवलं आहे की निप्पाणी शालेय पोरांचं आधार कार्ड, इन्कम कास्ट, राशन कार्ड व विधवा पेन्शन हे मोफतमध्ये करून देण्याचे आज जावेद काजी यांच्यातर्फे व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज हे स्वइच्छेने हे तयारी केलेली आहे. आणि आमच्या ऑफिसमध्ये सर्व कागदपत्रे, जी लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिसमध्ये आणून प्रत्येक नागरिकांनी जमा करायचं आहे. व शालेय मुलांना एक सुवर्ण संधी आहे. जे आता जे भ्रष्टाचार चालू आहे, जे एजंटतर्फे 250-300 जे इन्कम कास्टसाठी घेण्याचं हे आहे ते बंद का पाडण्याचं काम हे आणि पहिलं पाऊल हे राष्ट्रवादीने उचललेलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एवढंच हे हेतू आहे की गरीब मुलांना त्यांचे कुठलेही पैसे न खर्च करता त्यांना हे ऑफिशियली सगळे काम पूर्वित व उर्वरित सुरळीत करून द्यायचं काम हे राष्ट्रवादीने केलेलं आहे. इन्कम कास्ट हे शालेय मुलांचं इन्कम कास्ट हे फ्रीमध्ये आम्ही करून देण्याचं आज ठरवलेलं आहे. व जे आमचे अध्यक्ष जावेद काजी यांचं मी आभार व्यक्त करतो की हे खरोखर त्यांनी पाऊल हे मोठं उचलायचं आज एक निश्चित केलेलं आहे व ठराव केलेला आहे. चिक्कोडी तालुका काँग्रेस पार्टी की तरफ जानिब से हमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के अध्यक्ष जनाब जावेद काजी साहब, इनकी तरफ से हम तमाम लोगों ने हमारे निप्पाणी के नए जो तहसीलदार साहब नियुक्त किए गए हैं जनाब प्रवीण करांडे साहब, उनको मुलाकात की और उनको मुबारकबादी पेश की उनके आगे की कार्रवाई और आगे के कामों के लिए. और उनके साथ में बातचीत करते वक्त ये बात जावेद काजी साहब ने अपनी गवाही दी है कि पार्टी की तरफ से, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से इनकम कास्ट, पैन कार्ड और राशन कार्ड, ऐसे जो भी सरकारी काम है, ख़ास तौर से स्टूडेंट जो बच्चे तालिबे इल्म हैं उनके लिए जो ये इन चीज़ों की ज़रूरत पड़ती है वो मुफ्त में करके, फ्री में करके दिया जाएगा. ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जो ऑफिस कोटेवाली कॉर्नर निप्पाणी के अंदर है वहाँ पर ये सारे काम अंजाम दिए जाएंगे. मैं तमाम स्टूडेंट और तमाम लोगों से ये आह्वान करता हूँ और उनसे ये गुजारिश करता हूँ कि ये सारे कामों के लिए, इनकम कास्ट हो, पैन कार्ड हो, राशन कार्ड हो और बहुत सी योजना है जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोटी वाले कॉर्नर निप्पाणी के ऑफिस के अंदर सारे काम अंजाम दिए जाने वाले हैं, तो मैं तमाम लोगों से गुजारिश करता हूँ अपने सारे कामों के लिए वहाँ पर तशरीफ लाए और राष्ट्रवादी कांग्रेस को खिदमत का मौका दे. यावेळी लघुगिरी, समीर मकानदार, महेंद्र कांबळे, नजीर ब शेख,
सचिन मदाळे, मुबारक पकाली, सचिन भागवान, कृष्णा कांबळे, जावेद मुल्ला, शशिकांत कांबळे, संतोष हादनाळकर आदि उपस्थित होते.